शुक्रवारी झालेल्या राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या 6 जागांसाठी अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अचूक नियोजन करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला. भाजपचे धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. या अभूतपूर्व यशामुळे आनंदी आणि उत्साही झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे साखर लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला. शुक्रवारी उशिरापर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली नव्हती. भाजपसह सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे निकालाकडे डोळे लागले होते. अखेर पहाटे 3:30 या निवडणुकीची मतमोजणी झाली आणि भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या निवडणूक निकालाची पहाटेपासूनच जोरदार चर्चा सुरू होती. सकाळी 11:00 भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या मिरज येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली. या विजयाच्या आनंदात जनसंपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून साखर पेढे लाडूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ सुमन खाडे, भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन बाटवे, नगरसेवक पांडुरंग कोरे, शहर अध्यक्ष बाबासाहेब अळतेकर, राजेंद्र नातू तालुका अध्यक्ष शंकर शिंदे, डॉ महादेवन्ना कुरुणे, राजाभाऊ देसाई, अनिल रसाळ, शशिकांत वाघमोडे, सूर्यकांत शेंगणे, महेश फोंडे, धनंजय कुलकर्णी, के काझी, डॉ पंकज मेत्रे, ईश्वर जनवाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडके आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखालील मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या वतीनं जी काल राज्यसभेची जी चुरशीची झालेली इलेक्शन, यामध्ये आकड्यांचा बराच खेळ खेळला गेला. परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी जे काही नियोजन केलं होतं त्या नियोजनाला हे यश आलेलं आहे. जे महाविकास आघाडी सरकार फक्त आणि फक्त आकड्याच्या खेळावरती रोजच मीडियासमोर भारतीय जनता पार्टीला नामोहरण करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु देवेंद्रजींनी आणि आलेले केंद्रातले जे काही निरीक्षक होते त्यांनी जो काही मांडणी केली आणि भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार हा न फुटता, उलट अपक्ष आणि काही त्या पक्षातले आमदार हे भारतीय जनता पार्टीच्या कामावरती विश्वास ठेवून, देवेंद्रजींच्या कामावर विश्वास ठेवून इकडं आले, त्यांनी मतदान केलं आणि तिन्हीचे तिन्ही खासदार भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेत गेलेले आहेत. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वतीनं या तिन्ही खासदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ही आता सुरुवात आहे. नक्कीच सांगितल्याप्रमाणे 10 तारखेचा निकाल हा आता सुरुवात आहे. 20 तारखेला नक्कीच याच्यापेक्षा अनुकूल निकाल लागेल अशी अपेक्षा आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र पायावर उभा राहिलेलं सरकार येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.